बातमी आहे. भाजप नेते आशिष देशमुख यांच्या संदर्भातील भाजपा नेते आशिष देशमुख हे बैलगाडीवर चढले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याविरोधात सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आशिष देशमुख हे बैलगाडीवरती चढत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याविरोधात सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय. सावनेर येथील आहेत आशिष देशमुख. हे देखील या सगळ्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरलेले आहेत. भाजप नेते आशिष देशमुख हे बैलगाडीवरती चढत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी. पाहूया. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याबद्दल जे आहे आज नागपूर येथील सावनेरमध्ये जे आहे हजारोच्या संख्येने आमदार आशिष देशमुख जे आहे ते आंदोलन करत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकं कारण आहे तुम्ही एवढं मोठ्या याच्याने आंदोलन? घोटाळा झाला आहे, सिद्ध झालं. सुनील केदार त्याच्यामध्ये न्यायालयाने दोषी ठरवले. आज 22 वर्षानंतर देखील पीडित शेतकरी, पीडित नागरिक, जिल्हा सहकारी बँकेचे खातेदार हे आतुरतेने वाट पाहत आहेत की वसुली या घोटाळ्यामध्ये जी झाली पाहिजे होती ती आजपर्यंत का होत नाही आहे. या सर्व संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटलांकडून आमची रास्त अपेक्षा आहे की सेक्शन 88 अंतर्गत राज्य सहकारी कायद्याच्या माध्यमातून वसुलीच्या संदर्भामध्ये कारवाई समोर ढकलावी आणि तातडीने 1444 कोटी रुपये सुनील केदाराकडून वसूल करून जिल्ह्यातील पीडित नागरिकांना, शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावे. नक्कीच. पण या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असेल, काय? नाही, आमचं हे बेमुदत स्वरूपाचं आंदोलन आहे. यामध्ये सरकारने दखल घ्यावी, विशेष करून सहकार खात्यानी, सहकार मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि जे दोषी ठरवले आहे, न्यायालयाने दोषी ठरवले आहे, त्यांच्याकडून कायद्या अनुरूप वसुली करावी आणि ते शेतकऱ्यांना, नागरिकांना वितरित करावी, हीच आमची मागणी आहे. नक्कीच. तर शासनाने ह्या घोटाळ्यात सुनील केदारांकडून पूर्णपणे वसुली करून घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं यांचं म्हणणं आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.